मी अजून एक अनाउन्समेंट मला खूप भारी वाली करायची आहे, ती म्हणजे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हल बग निनाद, आणि वेलकम टू आ कोकण. तर आज आम्ही चाललो आहोत धामापूर तलावाला, जे इकडून अप्रॉक्सिमेटली 35 किलोमीटर आहे. चला बाकीचं बोलतो तिकडेच पोचल्यावर. पण एक गोष्ट, मी तुम्हाला अजून घरच नाही दाखवलं. होम टूर माहीत नाही कधी करेन. आणि एवढं भरलेलं घर आहे आमचं 40-50 लोकांचं, म्हणजे लग्न आहे म्हणून नाही, हे नॉर्मल आहे आमचं. आमचं घर बघाल तर तुम्ही रस्त्यावरच आहे, एकदम कणकवलीवरून मालवणकडे जो जाणार रस्ता आहे, आचरा मालवणकडे जाणार, तर तिकडे मध्येच रामगड गाव येतं. तो आपला रामगड किल्ला आहे. टाईम मिळाला तिकडेही जाऊ. काळ आहे आणि ह्याचं खाली घर आहे. तर आता हे सफेद कपडा लागल्या म्हणून दिसत नाही, तो शेड आहे आणि वर माळ आहे. तर पूर्ण लाकडाचं घर आहे आणि हे घर अप्रॉक्सिमेटली 40 वर्षापूर्वी बांधलं गेलेलं. सो धामापूरला जायच्या आधी आम्ही आलो आहे आमच्या वाघेत, जे वाघटण्यात. तर हो, इकडे वाघ खूप आहेत. तर आपल्यावर आहे आपला भाऊ प्रशांत. हाय. अजून एक भाऊ आहे, तो रेडी होता म्हणून तोपर्यंत आम्ही टाइमपास करायला आलो. तर ही आहे अख्खी बाग आंब्याची आणि खाली काजूही आहेत. तर इकडे आलं खूप अशी लहान, म्हणजे आता तर गावाला येणं जास्त होतच नाही जॉबमुळे, पण लहानपणी आम्ही दर समर व्हॅकेशनमध्ये यायचोच यायचो. आणि आजोबांबरोबर येऊन, सगळ्या काकांबरोबर येऊन, इकडे जे उन्हाळा असतो तेव्हा हे सगळा कचरा हा जो पडलेला असतो हा आम्ही साफ करायचो. ही सगळी धरती झाडं आहेत आंब्याची, फुलपाखरू बघा. आणि इकडे खूप प्राणी आहे, कारण हे अख्खं जंगल आहे. डोंगरामध्ये हे आम्ही अख्खे प्लांटेशन केलेले आहेत झाडांचे. तुम्ही बघाल, ही एक काजूची झाडं आणि खाली आहे ते वाळ आहे, बरोबर ना. चला आता खूप लेट होते, धामापूरला जाऊया. फायनली आपण पोचलो धामापूर मंदिरात. चला देवीचं दर्शन घेऊया. श्री देवी भगवती मंदिर आणि ह्यातच धामापूर तलाव. वंश देवता 12 पूर्वज पावनाई राजसत्ता जैन ब्राह्मण. अच्छा, पावनाई आणि राजसत्ता जैन जैन ब्राह्मण देवता रवनाथ देवता दांडेकर देवता. तर कोकणात प्रत्येक मंदिरात तुम्हाला हे खांब दिसतील. तुम्ही हे पिलर बघाल, 1530 पूर्ण लाकडाचं कोरीकाम आहे. आणि किती स्मॉल स्मॉल डिटेलिंग आहे बघा. सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे इकडे. अतिशय सुंदर मंदिर आहे आणि बघा मंदिराला लागूनच धामापूर तलाव. आणि बोटिंग चाललेली आहे. तर कोकणात देवराई हा एक कन्सेप्ट आहे. तर देवराई म्हणजे काय? देवराई म्हणजे एक इकोसिस्टमला संरक्षणासाठी त्या जागेला देवाचं महत्त्व दिलं जातं, जेणेकरून ती जागेचं रक्षण होतं. तर 1530 हा धामापूर तलाव बनवला गेला. हो,
हा मॅनमेड तलाव आहे. तुम्ही बघाल तिथे ते दोन डोंगर आहेत, तर त्यामधून एक वाळ व्हायचं म्हणजे नदीला मिळायचं. तर इकडे बांध घातला गेला आणि हा तलाव निर्मित झाला. आणि ह्या तलावाच्या संरक्षणासाठी 1530 साली ह्या मंदिराची स्थापना झाली. आता इकडची एक आगीवेगळी ह्या मंदिराची तुम्हाला गोष्ट सांगतो की कळस कळस बघाल नेहमी देवाची जिकडे मूर्ती असते त्याच्यावर कळस असतो, पण इकडे तसं नाही आहे. इकडे ह्या ठिकाणी कळस आहे हे आपण बोलू शकतो, एक सभागृह किंवा काय. कारण इकडे बघाल तर 12-5 गाव राहाटी देवस्थान, तर 12-5 म्हणजे काय, सगळे डिसिजन महत्त्वाचे जे पण आहे ते इकडेच घेतले जातात. म्हणून तुम्ही जर मॉडर्न सायन्स बघाल तर बोललं जातं की जर तुम्ही पिरॅमिडच्या खाली योगा कराल तर एक पॉझिटिव्हिटी असते, तर त्याच कन्सेप्टला धरून हा कळस इकडे बांधला गेला आहे. ना की देवार आहेत म्हणजे देव जिकडे आपलं बसलं तिकडे न बांधता इकडे बांधला गेला, ताकि इकडे एक पॉझिटिव्हिटी यावी. आणि इकडे मग सगळे डिसिजन्स घेतले जातात गावातले. किती सुंदर कन्सेप्ट आहे. तर एवढ्या बारीक बारीक गोष्टी असतात जे आपण बघतो पण त्याचं महत्त्व आपल्याला माहीत नसतं. हे आता मलाच एकाने सांगितलं तेव्हा जाऊन मला हे कळालं की कळस का इकडे आहे ते. तर चला आता धामापूर तलावाची सफर करूया. भगवती मंदिर आणि त्याला लागूनच सातेरी देवीचं मंदिर. जे एक काइंड ऑफ खूप पॉझिटिव्हिटी इकडे असं आपल्याला फील होतं, कामनेस फील होतं, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या मंदिरात असं फील होतंच. पण निसर्गाच्या एवढ्या सान्निध्यात हे मंदिर खूप वेगळंच आहे आणि ह्याचं वेगळंच अस्तित्व आहे. चला आता धामापूर तलाव एक्सप्लोर करूया आणि त्याच्या बाजूची इकोलॉजी एक्सप्लोर करूया. फायनली आपली जंगल ट्रेल चालू झाली आहे आणि मी जसं बोललेलो की आपला अजून एक भाऊ आहे, तर हा आहे दिनेश दादा. आणि हा मुंबई पोलीसमध्ये. तर कसं वाटलं हे मंदिर? मंदिर एकदम खूप छान होतं, मन प्रसन्न झालं आणि असं वाटलं की आई भगवतीचं साक्षात तिथे दर्शन झालेलं आहे. खूप म्हणजे खूप छान. हो एकदम पॉझिटिव्हिटी होती. आणि आता जंगल ट्रेल म्हणून चाललेलो आहोत, बघी आता आपल्याला किती पक्षी दिसतात आणि काय काय दिसतं ते. आणि अजून एक अनाउन्समेंट मला खूप भारीवाली करायची आहे, ती म्हणजे